शाने एकदा हर्ष पोरांना होतो स्पर्श परामर्श पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी निगा नमस्कार मंडळी, तर सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. तर बघा, पाठीमागे सगळे आमचे फॅमिली मेंबर्स रेडी आहेत. काय वर्षा? होय. तर मी तो आज रक्षाबंधन आहे आणि आज आमच्या ताईला रक्षाबंधनाला येण्यासारखं नाही आहे. तेव्हा आमची रक्षाबंधन आता थांबलेली आहे आणि आमची रक्षाबंधन आता उद्या होईल. पण तुम्ही बघू शकता म्हणजे देवांची रक्षाबंधन सगळी झालेली आहे, पप्पांची सुद्धा रक्षाबंधन झालेली आहे. ही बघा, मस्त वर्षाने राखी बांधली आहे. थांबा, दाखवतो. ही बघा, तर फोटोचा टॉर्च लाईट लागत नाही आहे, कारण की मला वाटतं ते अडॅप्टर पार्टी मग काय ते खराब झाले वाटतं. तर चेंज करून घ्याव्या. तर इथे मस्त आई पप्पांना हार वगैरे सगळी पूजा वगैरे झालेली आहे. आणि मित्रांनो, या अशा पद्धतीतच आम्ही डेकोरेशन करतो घरामध्ये. जर समजा छोटं मोठं काहीसुद्धा असेल घरामध्ये, तर आम्ही हे अशा पद्धतीचं लाईटिंग करतो. तर मॅडम बघा कशा बसल्यात मस्तपैकी, एकदम बेड होती. वर्षा काय कसं वाटते? एकदम तू महाराणी वाटतेस की एकदम जबरदस्त. हां, आयला साड्या आणले तर दोन साड्यांचा कलर बाहेर काढलास तू. हां, आता बाकीच्या साड्या गणपती ठेवलेत वाटतं वंशामध्ये. गणपती बाप्पा मोर्या. तर बघा, परी आपल्याला काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करते. परीनी दादांसाठी काहीतरी छान छान राख्या आणलेली. अरे वा, मस्त. दाखव 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 मग. बघा, हे दादा इथं बसलेले आहेत आणि वेदांची तब्येत ठीक नाही आहे. तर वेदांतून आला नाही, वेदांना सुद्धा तब्येत ठीक नाही आहे आणि ताईला येण्यासारखं नाही आहे, त्याच्यामुळे गडबड. तर बघा, परी आपली राखी दाखवते. तर वर्षा पण आपली राखी दाखवेल. अरे वा, छान. हा, हे बघ, मस्त परी राख्या घेतल्या आहेत. छान छान राख्या घेतल्या आहेत. जबरदस्त, मस्त. तर मित्रांनो बघा, हे घरामध्ये आपण असं डेकोरेशन करतो. हे असे LED लाईट लावलेले तर दिसायला छान वाटतं. आणि लाईट जर बंद केली तर खूप छान वाटतं. दोन्ही लाईट बंद कर. हा, आणि झुंबर येल्लो चालू कर. थांब 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 आधी. तर हे बघा मित्रांनो, छान वाटतं अशा डाऊन लाईटमध्ये किंवा अशा डिमरमध्ये खूप घर छान वाटते. तुम्हाला मी एकदा पूर्ण दाखवायचा प्रयत्न करतो. आता थोडासा कॅमेरा हे करून. हे बघा कसं वाटतंय. चिंग डपाक डम डम. परी कसं? तर बघा मित्र, कसं मस्त वाटतंय घर आपलं. आणि वरती हे स्टार लाईट आहे. ते आता एक लाईट आहे बंद आहे, एक लाईट चालू आहे. काय समजत नाही, आजच्या दिवसाला काय प्रॉब्लेम झाला आहे तो. आणि हे झुंबर आहे, चालू कर रे. येल्लो चालू कर, येल्लो. हां, तर हे येल्लोमध्ये चालू झालेले. तर बघा थोडंसं डाऊन लाईटमध्ये घर कसं वाटतंय. तर नक्की सांगा मित्रांनो. आणि हे बघा, वर्षानेसुद्धा राखी आणलेली दाखवायला आपल्याला. तर चला जाऊया, वर्षाने आणली राखी बघूया. ओ हो हो हो, फुल डायमंड आहेत वर्ष. हां, असली डायमंड आहे. असली डायमंड आहेत. येस, काय तर तोड, असली डायमंड आहे. मस्त राखी आणली वर्षाने. हे बघा, आणि ही राखी, ही राखी परीची. तर सर्वात भारी राखी कोणाची आहे ते नक्की सांगा मित्रांनो. मला वाटतं सर्वात भारी राखी परीची आहे. परीची चॉईस खूप खतरनाक आहे. हे बघा, खूप छान राखी आहे आणि मस्त. तर आमची रक्षाबंधन झाली नाही. तर मित्रांनो, ही बघा, ही राखी माझी गेल्या वर्षीची आहे. काय वर्षा? आणि माझ्या हातामध्ये प्रत्येक वर्षी राखी अशी एक एक वर्ष मी ठेवतो ना वर्षा. तर रक्षाबंधन झाल्याच्या नंतर मला वाटतं बरेच भावंड आपली राखी, जी बहिणीने बांधलेली राखी असते ते गणपती जेव्हा विसर्जन होतात तेव्हा सगळे जण आपली राखी विसर्जित करतात. पण मी करत नाही. माझी जी राखी हातामध्ये असते आणि एकच राखी असते, तर ही राखी मी वर्षभर ठेवतो. आणि आता जेव्हा ताई दुसरी राखी बांधेल आणि जेव्हा ही तुटेल, शक्यतो कधी जर राखी तुटली तर मी तिला मग वाहून टाकतो, नाहीतर मग ही राखी अशी हातातच असते. तर बरेच वेळा मला वाटतं हातानं कधी राखी तुटलेली नाही आहे. तर ही राखी वर्षभर आहे. आता ह्या आज वाटतं ताई राखी नाही बांधणार, ताई उद्या राखी बांधेल. काय वर्षा? तर वर्षाची सुद्धा रक्षाबंधन झाली आहे खूप मस्तपैकी. तर प्रदीप आला होता घरी आणि रक्षाबंधन झाली. आमचा प्लॅनिंग होता की कल्याणला जायचा, पण प्रदीपला इथं यावं लागतं का की त्याच्या इथं वरती मानलेल्या दोन बहिणी आहेत, तर त्या बहिणीसाठी सुद्धा जावं लागतं. काय वर्षा? तर अशी गडबड आहे. आणि बघा मित्रांनो कसं वाटतंय घर. तर काय छोटे मोठे घर काय कार्यक्रम असतात, आपण या अशा पद्धतीत डेकोरेट करतो घरामध्ये. तर दिसायला सुद्धा छान वाटतं. पप्पांचा आणि आईचा फोटो फक्त तिथे लागलाय, तो काय चालू नाहीये. ती लाईटचा कधी प्रॉब्लेम झाला?
बस बाकी काही नाही, बाकी सर्व जसंच्या तसं. काय मग आयुष काय वाटतंय? आयुष काय बोलत नाहीये चिंग डपा कडम डम. विचार करतोय काय गिफ्ट देऊ बहिणीला लाडक्या. आई शपथ काय परी, काय परीनं लय भारी चॉईस केली आहे भावासाठी राखी. परी बघू काय राखी मेहंदी काढली मी झालं गिफ्ट. हा ऐसा नाही चालत बाबा. तर दादानी राखी काढली आहे, दादा म्हणतो की राखी मी मेहंदी काढली आहे. अरे हा मेहंदीवर आठवण झाली, दाखवा 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 मेहंदी, दाखवा मेहंदी, दाखवा दोघांच्या पण दाखवा. तर बघा काय जबरदस्त मेहंदी आयुषनी काढलेली हे बघा, छान एकदम मस्त पैकी. पहिली हात ताट कर ना बेटा, असं 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 वर्षा का हाताच्या खाली हात टाकते असं हाती नीट करते मी. हे बघा मस्त. तर ही मेहंदी आहे वर्षाची जी आयुषनी काल काढलेली, आणि ही मेहंदी आहे परीची. तर कालही आयुषनी दोन्ही सुद्धा मेहंदी काढलेले आहेत. तर परीला गिफ्ट दिलेलं आहे मेहंदी काढून. काय परी सकाळी जरा कडक होतं ना, तो आवाज असं पण नव्हता करू शकतो आहे ना. आणि आता आता करू शकतो कारण की धुतले हात नरम नरम झाले. परी काय बोलेल नी काय नाही. बरीच ना भावाला म्हणून विसरलीस का रक्षाबंधन की भाऊ बी त्यावर कन्फ्युज झालीस काय. झाली राखी बांधून आता राहिले परीची नी आयुषची राहिलेली आहे राखी की रक्षाबंधन, ते आपण नंतर करूया. तर मस्त मित्रांनो बघा दोघा आमच्या घरामध्ये पहिली रक्षाबंधन ह्यांचीच झालेली आहे. तर या सजावटमध्ये पहिला नंबर ह्यांचा लागला, अजून ताई अजून आली नाही, दादा पण डोंबोलीला गेलाय. तर रक्षाबंधन झाले मस्त पैकी काय वर्षा. तर पहिला पहिला नंबर वर्षाचाच लागतो रक्षाबंधन मध्ये है ना. आणि आमच्याकडे बाकीच्या रक्षाबंधन 7, 8, 9 वाजता. तर चला तुम्हा सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छा. तर वेदांत आलाय डॉक्टरकडनं. काय वेदांत तब्येत काय म्हणते? ठीक आहेस ना? तर वेदांची तब्येत ठीक नाही आहे. तर राखी परीची बांधाची राहिली होती, थांबली होती. आता दोघं सुद्धा आलेत. वर्षा तिकडे ताट रेडी करते पूजेचं. हे बाई परीची राखी घेतलीस ना? हा मस्त. चला आता परीची रक्षा म्हणत आहे. परी काय काय आयुष काय परी पाठी बत्ती बित्ती बघ बाळा. चल ये परीताईची रक्षाबंधन आमच्या. वा ती बत्ती लांब ठेव बेटा. हा ती मागे माहिती ना हात लागला होता तिथे. वा 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 परी काय सरगे. चल ये कुठल्या दादाला पाहिजे. दोघांना मग टिका सेमसेम लाव बाळा. ए दोघांना मग टिका सेमसेम लाव. अरे वा मस्त पतीची रक्षाबंधन चाललेली आहे. जबरदस्त टिका लावला. अरे वा तांदूळ घे बेटा. आई शप्पा एक नंबर परी ताई. अरे वा परी घाबरू नकोस तू, तुझेच भाव आहेत. चिपकले 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 परीने तांदूळ चिपकवले चिपकलेत. वा मस्त चल गे परी. तू हात हात तर लाव. हात तर लाव. हात लावा बेटा हात लावा राखीला.
परी पाठ नको करू गे इकडे माझ्याकडे अशी कर ना अशी फिर अशी फिर अशी फिर येते राखी बांधली बरोबर आहे ना बरोबर आहे मस्त रक्षाबद्दल तर बँजो लावलं वाटतं आमच्या इथे वाद होतात पुरा आवाज येतोय काय वर्षा मस्त दादा बस बस दादा पण आला आयुष बोल मग आयुषी घायतली राखी बांधा राखी बांधा राखी बांधा आता बोल आयुष काय तरी कसं वाटतंय चांगलं वाटतंय आता परीताई बघू परीताईला कसं वाटतंय ते अरे बाबा हे बघा बाबाने काय आणले चॉकलेट आणले चॉकलेट हे बघा अरे वा गोड कर दे आता चॉकलेट दे मिठाई दे पहिले चॉकलेट पण देते मिठाई बरो बेटा भेरवली मिठाई बरो अशी बोल पण अशी बोल जरा बरं वाटत अशी बोललीस की आयुष खा आयुष खा घेऊ नको खा तू खा खा तू खा लादू नको खा सांडू का भेट होती शब्बाश तर पायापट बरी ओवळणी कर बेटा वर्षा बाजूला जा तू वा ओवा इथे मी भाऊ राय वर्षाचे गाणे बोल ना चंदनाच्या पाटी उगवळ्या ज्योती ओवाळी ते भाऊ राया रे वेड्या बहिणीची वेडी ही माया मला वेडी बोलते चला मग हॅपी रक्षाबंधन पाया पडतो अरे शब्बाश ओ हो धिंग धिंग दुम टाक दुम दुम टाक दुम दुम टाक दुम दुम टाक दुम दुम टाक अरे आशीर्वाद द्या परीला अरे वा परी परी दंदना करा परी की तो निकल पडी परी दीदी की तो निकल पडी हे लावला पंगा चला चला तर मित्रांनो अशा पद्धतीत परीची रक्षाबंधन झालेली आहे काय परी परी हॅपी ना हा तर परीला पैसे नको आहेत परीने पैसे येतात ताटात ठेवून दिले मम्मीकडे आणि हे बघा हे जे गिफ्ट भेटलं ते गिफ्ट वा 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 परी मस्त चला हे फोटो काढ चला खूप सारा लाईक आणि शेअर पण करा.